केंद्र शासनाच्या दिनांक 12 जुलै 2018 अधिसूचनेद्वारे शस्त्र अधिनियम 2016 नियम 15 मध्ये सुधारणा करण्यात आली असून दिनांक 31 मार्च 2016 पर्यंतच्या शस्त्र परवानाधारकांची NDL आणि LIS प्रणालीमध्ये नोंद घेऊन UIN क्रमांक प्राप्त करून घेण्याची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांनी दिली आहे.